त्यातून बिदरची बरीशाही, अहमदनगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, इलिजपूरची इमादशाही आणि विजापूरची आदिलशाही अशा पाच शाह्या दक्षिण भारतामध्ये निर्माण झाल्या. आणि या पाच शाह्या की लोकांवर अन्याय करीत, जुलूम करीत आणि दिल्लीचा बादशाह यांच्यामध्ये सत्ता संघर्ष होत, रोज माणसं मारली जात, वस्त्या उजाड होत आणि स्वार्थासाठी या पाचही शाह्या एकत्र यायच्या. त्यांनी हिंदू साम्राज्य विजयनगरचा राजा रामराया याच्यावर पाचही शाह्या एकत्र आल्या आणि विजयनगरच्या साम्राज्यावर हल्ला केला. विजयनगरचा राजा रामराया निकराने लढला, पण शत्रूचं सैन्य इतकं अफाट होत की त्या शत्रूच्या सैन्यापुढे रामरायाचा टिकाव लागला नाही. आणि शेवटी की अहमदनगरच्या निजामशाहीने रामरायाचा शिरच्छेद केला. एवढ्यावरच थांबला नाही, रामरायाचं मुंडकं कापून की विजयनगरच्या गटारीला बसलो आणि लोकांना धमकी दिली, याद राखा आमच्या जर साम्राज्याला विरोध कराल तर तुमची अशी अवस्था होईल. प्रजा घाबरली, भिली आणि सैगैर झाली. आणि याच दरम्यान राजा शिवछत्रपतीचा जन्म झाला. सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1633 वार शुक्रवार सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताची किरणे शिवनेरीत आली. शुभा जन्माला शिवनेरी धन्य झाली. शिवा, शुभा, शिवराय, शिवाजी, शिव ही नावे शिवनेरी किल्ल्याच्या कानावर पडतात. शिवनेरी किल्ल्याच्या कड्या कपारेतून एक लहर आली. वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव तिचे जिजाऊ, ती शिवरायांची आई. माँ जिजाऊच्या अंगी सद्गुणाची कान दडली होती, त्या गुणांची सावली शिवावर पडली होती. जिजाऊंना नेहमी वाटे, लक्षात ठेवा, आईला जिजा माता निस्वप्न पाहिलं स्वराज्याचं मुलगा व्हायच्या अगोदर आणि ते स्वप्न मुलाने पूर्ण केलं. आजच्या तरुणांना माझं आव्हान आहे की आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे हे तरुणांनी पूर्ण केलं. जिजामातेंनी मुलगा व्हायच्या अगोदर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. काय होती परिस्थिती?